आपण पाहत आहोत केंद्र प्रमुख भरती 2023 साठी सराव प्रश्न संच। आजच्या व्हिडिओचा विषय आहे बाल मानसशास्त्र व अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र। प्रश्न पहिला, रशियन मानसशास्त्रज्ञ इव्हान पॅवलोव यांनी कोणती अध्ययन उपपत्ती मांडली? पर्याय एक प्रयत्न प्रमाद पद्धती, दोन अभिजात अभिसंधान पद्धती, दोन साधक अभिसंधान, चार समष्टिवादी। बरोबर उत्तराचा पर्याय दोन, अभिजात अभिसंधान। प्रश्न दुसरा, विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधनीभूत होते तेव्हा त्यास काय म्हणतात? पर्याय एक प्रयत्न प्रमाद पद्धती, दोन साधक अभिसंधान उपपत्ती, तीन अभिजात अभिसंधान उपपत्ती, चार यापैकी नाही। बरोबर उत्तर पर्याय दोन, साधक अभिसंधान उपपत्ती। प्रश्न तिसरा, एका विषयाचे अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात अडथळा निर्माण करते यास काय म्हणतात? पर्याय एक ऋण संक्रमण, दोन धन संक्रमण, तीन शून्य संक्रमण, चार यापैकी नाही। बरोबर उत्तर पर्याय एक ऋण संक्रमण। प्रश्न चौथा, डॅश डॅश व डॅश डॅश समावेशनाच्या माध्यमातून व्यक्ती समायोजन साधते असे पियाजे म्हणतात। पर्याय एक अध्ययन अध्यापन, दोन चुका शिका, तीन सात्मीकरण समावेशन, चार यापैकी नाही। बरोबर उत्तर पर्याय तीन, सात्मीकरण समावेशन। प्रश्न पाचवा, लेमिन टर्मन या मानवशास्त्रज्ञाने 140 पेक्षा अधिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धती वापरली? पर्याय एक प्रायोगिक पद्धती, दोन निरीक्षण पद्धती, तीन जीवन वृत्तांत पद्धती, चार वैकासिक पद्धती। बरोबर उत्तर पर्याय तीन, जीवन वृत्तांत पद्धती। प्रश्न सहा, अध्ययन संक्रमणाचा कोणता प्रकार आहे? पर्याय एक धन संक्रमण, दोन ऋण संक्रमण, तीन शून्य संक्रमण, चार वरील सर्व। बरोबर उत्तर पर्याय चार, वरील सर्व। प्रश्न सात, बुद्धिमापनाच्या क्षेत्रात डॅश डॅश यांनी मौलिक कार्य केल्याने त्यांना बुद्धिमापनाचा जनक म्हणतात। पर्याय एक अल्फ्रेड बिने, दोन हॉवर्ड, तीन थॉम्सन, चार गिलफर्ड। बरोबर उत्तर पर्याय एक अल्फ्रेड बिने। प्रश्न आठ, बुद्धी गुणांकाचे कोणते सूत्र आहे? पर्याय एक बुद्धी गुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100, दोन बुद्धी गुणांक बरोबर शारीरिक वय भागिले मानसिक वय, तीन बुद्धि गुणांक बरोबर शारीरिक वय भागिले मानसिक वय गुणिले 200, चार यापैकी नाही।
बरोबर उत्तर पर्याय एक बुद्धि गुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100। प्रश्न 9, अवधानाच्या स्वरूपावरून त्याचे प्रकार पडतात। खालीलपैकी कोणता अवधानाचा प्रकार नाही? पर्याय एक ऐच्छिक अवधान, 2 अनैच्छिक अवधान, 3 अभ्यस्त अवधान, 4 नियमित अवधान। बरोबर उत्तर पर्याय 4 नियमित अवधान। प्रश्न 10, अध्ययनावर परिणाम करणारे खालीलपैकी कोणते घटक आहेत? पर्याय 1 अध्ययनार्थीशी संबंधित घटक, 2 शिक्षकांशी संबंधित घटक, 3 शाळेशी संबंधित घटक, 4 वरील सर्व। बरोबर उत्तर पर्याय 4 वरील सर्व।